सांगली शहरातील कुपवाड ते लक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर भरदिवसा दुचाकींचा पाठलाग करून लात घालून दुचाकी पाडून त्यातील सहा लाख रोकड आणि दुचाकी असा सहा लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल फिल्मी स्टाईलने जबरी चोरी केल्याची घटना घडलेली आहे सदर लुटीची घटना ही गुरुवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी मूर्तीकार अक्षय संप सूर्यवंशी यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी जबरी चोरी करणाऱ्या सूरज काळे यांच्यासह त्याच्या अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केला घटनेचे गांभीर्य ओळखून उप अधीक्षक अण्णा एफ जाधव आणि पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली संशयित दोघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आलेली आहेत संजयनगर पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला असून महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली